नमस्कार बालमित्रांनो, चित्रकला या विषयांतर्गत आज आपण स्मरणचित्र पाहणार आहोत. स्मरणचित्रामध्येही आपण सुरुवातीला लहान लहान चित्रापासून म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे पाहूयात. आज आपण चेंडू खेळणारा मुलगा काढूयात. तर पहा, या ठिकाणी सुरुवातीला स्टेप बाय स्टेप चित्र कसं काढायचं. तर सुरुवातीला आपण मुलाचा चेहरा काढूयात. तर या ठिकाणी पहा, चेहरा काढताना सुरुवातीला केसाचा भाग आपण या ठिकाणी काढूयात. या ठिकाणी हा सुरुवातीला वरचा डोक्याचा भाग आहे. त्यानंतर हा चेहरा त्याचा. हजारायचा चेहरा तयार. आता आपण खालचा भाग काढूयात. चित्र पूर्ण झालेलं आहे. खालच्या साईडला या ठिकाणी थोडंसं हिरवळ दाखवण्यासाठी आपण गवत काढूयात. या ठिकाणी मुलगा चेंडूला पायाने मारत आहे. आता आपण याला रंगवूयात. सुरुवातीला केसासाठी काळा रंग वापरा.
यानंतर त्वचेसाठी हा कलर वापरा. सुरुवातीला आपण चेहऱ्याचा रंग देऊयात, थोडंसं फिकट, त्यानंतर थोडं एका साईडने गडद करायचं, म्हणजे चेहरा आकर्षक दिसतो. पहा, त्यानंतर हाताला आणि पायाला पण देऊयात. यानंतर आपण शर्टाला कलर देऊयात, केशरी रंग देऊयात. पहा या ठिकाणी बॉल राहिलेला आहे, या ठिकाणी बॉलला आपण चॉकलेटी कलर देऊयात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला बॉल खेळणारा, जे चेंडू खेळणारा मुलगा, हे चित्र तयार झालेले आहे. व्यवस्थित पहा आणि यासारखंच चित्र काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पहा या ठिकाणी